सुंदर भाषण झाली याआधी. विद्यार्थ्यांनी फार सुंदर भाषण इथे दिली. शिवाजी महाराजांचा इतिहास चरित्र तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला त्या सगळ्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. आणि आजचा दिवस शिवजयंतीचा आहे. तारखेप्रमाणे शिवजयंती आज साजरी केली जाते. त्यामुळे सगळ्यात आधी आपण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊया आणि मग मी बोलायला सुरुवात करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हा महाराष्ट्राचा खरा आवाज आहे. आणि या आवाजाला गेले 350 वर्ष कोणीही बीट करू शकलेलं नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर कुठले तरी काळे ढग येतात त्या त्या वेळेला शिवछत्रपतींचं चरित्र जे आहे ते एक नवीन दिशा दाखवतं. पण गेले काही वर्ष शिवजयंती आली, आंबेडकर जयंती आली, फुले जयंतीला अजून काही दंगली होत नाही, पण अशा काही महापुरुषांच्या जयंत्या आल्या, कुठला उरूस आला की पत्रकार म्हणून आम्हाला खूप भीती वाटते. मी गेली 20 वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करतोय. ज्या ज्या वेळेला असे जयंती असते त्यावेळेला मी आजपर्यंत कधीही कुठली जयंती साजरी करायला किंवा भाषण द्यायला गेलेलो नाही. त्या त्या वेळेला एक दिवस आधी आमचं ब्युरोचं प्लॅनिंग चालतं की उद्या कुठे कुठे टीम ठेवायची, कुठे दंगल होऊ शकते, कुठे सेन्सिटिव्ह एरिया आहे. पोलिसांकडनं आम्ही रिपोर्ट मागवतो की कुठे कुठे त्यांनी बंदोबस्त ठेवला आहे, त्या त्या ठिकाणी आपला कॅमेरा असला पाहिजे, आपला रिपोर्टर असला पाहिजे. गेली अनेक वर्ष शिवजयंती आली, आंबेडकर जयंती आली, कुठला उरूस आला की आम्ही अशा पद्धतीने बिझी राहतो. आणि ही शोकांतिका आहे. आणि म्हणून शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, अशा कुठल्या जयंत्या आल्या की मला खूप वाईट वाटतं, खेद वाटतो की हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे का. सगळ्यात मोठा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर गेले अनेक वर्ष मी शोधतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्राची मुहूर्तमय रोवली, स्वप्न पाहिलं, जो महाराष्ट्र आपल्याला दिला, तो महाराष्ट्र आपण कुठपर्यंत आणलाय याचा एकदा विचार केला की तुमचंही मन सुन्न होईल. या महाराष्ट्रामध्ये नेमकं आपण काय केलंय, आपण हा महाराष्ट्र कुठपर्यंत कसा आणलाय याच्यावर आज आपण विचार करूयात. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण चरित्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या एक एक गोष्टीमध्ये, आपण त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला खूप लांबचं प्लॅनिंग दिसतं. हा भगवा झेंडा त्यांनी निवडला. त्यांना पंचरंगी, सप्तरंगी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे निवडता आले असते. हा भगवा झेंडा निवडला कशासाठी निवडला? हिंदुत्वासाठी. हिंदुत्वासाठी निवडला, तुम्हाला काय वाटतं? जर हा हिंदुत्वासाठी निवडला असता तर मग त्यांच्या सैन्यामध्ये मुसलमान कशाला असते? हा झेंडा निवडण्यामागचं कारण, कारण हा झेंडा इथल्या वारकरी संप्रदायाचा पण आहे, हा झेंडा भागवत संप्रदायाचा आहे, हा झेंडा त्यागाचा आहे. या झेंड्याला धर्म नाही, या झेंड्याला जात नाही. वेगवेगळ्या पक्षांनी हा झेंडा वापरला, याचे तुकडे केले, या झेंड्याला जात नाही, धर्म नाही, म्हणून हा शिवाजी महाराजांचा झेंडा आहे. या झेंड्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे, पण गेल्या काही वर्षात आपल्याला तो अभिमान वाटत नाही. हा झेंडा दिसला की भीती वाटते, हा झेंडा दिसला की वाटतं आता कुठून तरी दगड येईल, हा झेंडा दिसला की वाटतं की आपल्याला कोणीतरी मराठी करेल, हा झेंडा दिसला की आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला हिंदू करेल आणि सांगेल की हिंदुत्वासाठी तुम्ही लढा. हा झेंडा दिसल्यानंतर आपल्याला भारत झाल्यासारखं वाटत नाही. हा झेंडा दिसल्यानंतर आपल्याला आपली लोकशाही आणि मानवी मूल्य आठवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कसली रचना केली असेल तर ती लोकशाही मूल्यांची आणि मानवी मूल्यांची रचना केली. त्यांचं साम्राज्य नव्हतं, ते स्वराज्य होतं. साम्राज्य आणि स्वराज्यामध्ये फरक आहे. औरंगजेब असेल किंवा इतर आणखीन राजे असतील, ते साम्राज्यासाठी लढले, साम्राज्यासाठी जगले. शिवाजी महाराज साम्राज्यासाठी लढले नाही, त्यामुळे त्यांना संपूर्ण देश जिंकावा, संपूर्ण जग जिंकावं
ही त्यांची भावना नव्हती, हा त्यांचा गोल नव्हता, हा त्यांचा हेतू नव्हता. त्यांचा हेतू होता की स्वराज्य निर्माण व्हायला पाहिजे आणि सुराज्य निर्माण व्हायला पाहिजे. या स्वराज्य आणि सुराज्यामध्ये लोकांना जगता यायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्यांना आपल्या मूल्यांची जोपासना करता यायला पाहिजे आणि त्यांना एक मूल्य इथे रुजवायची होती. त्या मूल्यांचा वारसा आज घेऊन आपण चालतो. सर्व धर्म समभाव असेल, धर्मनिरपेक्षता असेल, महिलांचा सन्मान असेल, गरिबांना हात देणं, मदतीचा हात देणं असेल, शेतकऱ्यांचा उत्कर्ष असेल, त्यांच्या संपूर्ण राज्य प्रणालीमध्ये त्यांचं इकॉनॉमिक्स बघूयात, मॅनेजमेंट बघूयात, संरक्षणासाठीची तयारी बघूयात, त्याचबरोबरीने फंड रेझिंग ज्याला म्हणून आपण आज या जगामध्ये वावरतो, कॉर्पोरेट जगामध्ये वावरतो, त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता लागते. त्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने जर आपण अभ्यास केला तर तो शिवाजी महाराजांच्या चरित्रात दिसतो. त्यांनी सुरत लुटली, सुरत लुटताना त्यांनी लोकांना मारलं नाही, फक्त पैसे लुटले, खजिना लुटला. तो खजिना कशासाठी लुटला तर त्याच्या मागचं जर आपण धोरण, दूरदृष्टी जर पाहिली तर ह्या स्वराज्याला पैसे लागणार होते. हे पैसे इथल्या लोकांवर कर लादून, एखादं डिमॉनिटायझेशन करून किंवा लोकांच्या खिशातले पैसे काढून करता आलं असतं त्यांना. त्यांनी धनदांड्यांकडनं पैसे घेतले, ते इथल्या रयतेसाठी वापरले, इथले गड किल्ले मजबूत केले, इथलं आरमार उभं केलं. आज त्या आरमाराची आपल्याला सुगी साखरानंतर किती गरज वाटते तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला लक्षात येईल की भारत अशा पद्धतीने वसलेला देश आहे की याला चारही बाजूने शत्रू आहेत. इथली साधन संपत्ती आजच्या घडीला, इथली लोकसंख्या हीच संपत्ती आहे. त्या संपत्तीवर सुद्धा अनेक लोकांनी हल्ले केले, त्यामुळे ब्रेन ड्रेन झालं आपल्याकडचं, हाही एक हल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडच्या सगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या संपत्तीचं संरक्षण केलं. त्यांनी हे संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर टाकली की हे स्वराज्य आहे, याची जबाबदारी तुमची आहे, याचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं, सरदारांना एकत्र आणलं, कारण त्यांना माहीत होतं की या स्वराज्याचे खरे शत्रू कोण असतील तर ते मुसलमान नाहीत, ते कोणी दलित नाहीत, ते मागासवर्गीय नाहीत. या स्वराज्याचे, सुराज्याचे शत्रू कोण असतील तर ते स्वकीयच असू शकतात, ते कुठल्या जाती धर्माचे नसतील. ते स्वराज्याचे शत्रू असतील ज्यांना लोकशाही मान्य नाही, ज्यांना मानवी मूल्य मान्य नाहीत, ज्यांना आपलं साम्राज्य वाढवायचंय, संपत्ती वाढवायचे, लोकांच्या संपत्तीवर कब्जा करायचा आहे, असे लोक स्वराज्याचे शत्रू आहेत. त्यामुळेच मुस्लिम असतील, हिंदू असतील, दलित असतील, मागासवर्गीय असतील, सगळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपला नेता आणि आपला राजा म्हणत होते. त्यांनी कुठल्या जाती धर्माचं राज्य निर्माण केलं नाही. त्यांनी जशी मंदिरं बांधली तशात मशिदी बांधल्या, तसंच त्यांनी दर्ग्यांचं पुनरुज्जीवन केलं, त्यांचं सुशोभीकरण केलं. इतकंच काय, आपल्या शत्रूंच्या सुद्धा समाध्या बांधल्या, त्या समाध्या आपल्या इकडची लोक आता जाऊन फोडतात. ही कोटी वृत्ती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचं राज्य निर्माण केलं की बहुजनांना वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुसलमान शत्रू नव्हते. आपल्याला खूप शिकवलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आली की लगेच कुठेतरी एखाद्या मशिदीतनं दगडफेक केली म्हणून बातमी येते, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मुसलमान शत्रू नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते लोक शत्रू होते जे स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी चारी बाजूने टपून बसले होते. त्यामध्ये अनेक मराठी राजेसुद्धा होते, मराठी सरदार होते, हिंदू सरदार होते, आणि हा खरा धोका छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला त्याही वेळेला सांगितला होता की तुमचे शत्रू कोण आहेत ते तुम्ही शोधा, ते निवडा आणि त्यांचा पाडाव करा. आज आपण आपले खरे शत्रू ओळखत नाही आहोत. आज आपल्याला वेगवेगळ्या झेंड्याखाली एकत्र करणारी लोक आपल्याला सांगतात की हा तुझा शत्रू आहे आणि हा तुझा शत्रू आहे, आणि म्हणून या वर्षाची सुरुवात भीमा कोरेगाव सारख्या प्रकरणानं घडते. जर आपल्याला कळलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय राज्य निर्माण केलेलं आहे, काय विचार आपल्याला दिलेला आहे, तर 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव घडलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपसात लढले नसते, त्यांनी एकमेकांवर असे हल्ले केले नसते, हा मूलभूत विचार आपल्याला कधी जाणवला नाही, शिवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं मला वाटतं की आपण उजळणी करत राहायला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आजही आपण म्हणतो इथल्या भाषणांमध्ये सुद्धा अनेक लोकांनी असं केलं की महाराष्ट्राला एक शिवबा पाहिजे. कशाला पाहिजे शिवबा? आता परत एक होऊन गेला ना, परत परत आपल्याला शिवाजी महाराज कशाला हवेत? त्यांनी दिलेली वाट आपण नाही चालू शकत, त्यांनी दाखवलेला रस्ता, त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी दाखवलेला विचार आत्मसात करू शकत नाही. मग असे हजारो शिवाजी आले तरी आपण बदलणार नाही, एवढे आपण करंटे आहोत. आपली लायकी नाही आहे, खरं तर आपली लायकी नाही आहे या महाराष्ट्रामध्ये राहायची, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची, कारण त्यांनी सांगितलेल्या विचारांवर आपण कधी चाललेलोच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन फुले, शाहू, आंबेडकर हे सगळे तमाम नेते झाले, हे शिवाजी आहेतच. या विचारातून जे जे निर्माण होतील ते सगळे शिवाजी असणार आहेत. पुन्हा पुन्हा आपल्याला शिवाजी नको, कारण ते झाले, त्यांनी जो विचार द्यायचा होता तो अमर आहे. त्यांनी जे दिलं ते आपल्याला अनेक जन्म पुरणार आहे. त्याच्या पलीकडे आता जाऊन परत आपल्याला नवीन शिवाजी नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य आणि त्याची नंतर वाताहत झाली ती पेशवाईने केली, पेशवाईनंतरच्या आत्ताच्या सरकारांनी सुद्धा केली. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BJP, कोणी जे काही नाव घ्याल पक्षाचं, मनसे सत्तेवर काही येणार दिसत नाही, मनसेही घ्या, रिपब्लिकन पार्टी घ्या, शिवाजी महाराजांच्या एकूण महाराष्ट्राची जी जडणघडण आहे, विचारांची ताकद आहे, त्याचा पराभव आपण पदोपदी केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे, आणि त्याची परिणिती आज आपल्याला आजच्या राजकारणात पण दिसते. मला थोडंसं आजच्या राजकारणावर पण या निमित्ताने बोलायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं की या स्वराज्यामध्ये तुम्ही सुरक्षित आहात, इथे तुम्हाला तुमच्या संपत्तीला, तुमच्या मूलभूत अधिकारांना कोणी हात लावणार नाही, तुम्हाला कोणी छेडणार नाही, तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. जर कोणी वाईट नजरेने पाहिलं, कोणी वाईट नजरेने या स्वराज्याकडे पाहिलं, या राज्यातल्या महिलांकडे पाहिलं, तर त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी टकमकटोक निर्माण केलं होतं. आज आपल्याकडे त्या टकमकटोकांची कमतरता जाणवते. आज आपल्याला ती भीती, ती दरारा वाटत नाही आहे. आज आपल्याला वाटतंय की आज आपण काहीही करू शकतो, आपण लोकांना आपसात लढवू शकतो, त्यांची माथी भडकवू शकतो, त्यांना आपसापसात लढवू शकतो. आज तो दरारा आपल्याला जाणवत नाही. आज आपल्या राज्यकर्त्यांना याची भीती वाटत नाही की मी तुमच्या खिशातले पैसे लगेच काढून घेईन, मी तुमचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेईन, मी तुमची मानसिक जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेईन, मी तुमच्या मूलभूत अधिकारांचा संकोच करेन, लोकशाही अधिकारांचा संकोच करेन, याची भीती आज आपल्या राज्यकर्त्यांना वाटत नाही. त्यांना लोकांचा दरारा वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांचं राज्य निर्माण केलं होतं, त्या लोकांच्या भूमिकांचं, लोकांच्या अधिकारांचा दरारा राज्यकर्त्यांना वाटायचा. आज तो दरारा हरवत चाललेला आहे. मला वाटतं शिवजयंतीच्या निमित्ताने आपण तो दरारा, ती भूमिका, छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश पुन्हा एकदा रुजवण्याचा प्रयत्न करूया, आणि तरच मग आपल्याला पुन्हा एकदा जोराने बोलता येईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.